नमस्कार मित्रांनो मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सरसे स्वागत करत आहे तर मित्रांनो आर टी ॲडमिशन दोन हजार तेवीस चोवीससाठी साठी या ठिकाणी दुसरी सोडतमध्ये मध्ये निवड झालेल्या बालकांना एकोणावीस जून दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत प्रवेशासाठी कालावधी देण्यात आला होता आता यानंतर जे आहे तिसरी सोडत जे आहे ते लगेच जाहीर होणार आहे या संदर्भातलं एक परिपत्रक या ठिकाणी आलेलं आहे तर काय आहे या परिपत्रकामध्ये डिटेलमध्ये आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच सब घंटीजुटंनी प्रेस करून ठेवा जेणेकरून आपल्याला आरटी संदर्भातली सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला हे नवीन पोर्टल आरटीचं दाखवलेलं आहे थोडंसं अपडेट या ठिकाणी झालेलं आहे वेबसाईट तीच आहे परंतु जे डॅशबोर्ड आहेत ते अपडेट झालेला आहे यावरती जर माहिती तुम्हाला काही कळत नसेल तर यावरती आपल्या डिटेलमध्ये व्हिडिओ याच्या अगोदरचाच आहे पाहिजे असेल तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देऊन टाकल तिथे जाऊन तो तुम्ही बघू शकता आणि सगळे टॅब या डॅशबोर्डवरचे तुम्ही समजून घेऊ शकता तर आत्ता बघू आपण परिपत्रक पण या ठिकाणी तुम्ही एक नवीन परिपत्रक या ठिकाणी बघू शकता यामध्ये दिलेले विषय सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षाचा शैक्षणिक हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील पंचवीस टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रतीक्षा यादी टप्पा क्रमांक एकमधील प्रवेशपात्र बालकांचे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून रिमेनिंग झिरो करण्याबाबत म्हणजे या ठिकाणी जी याच्या यादी टप्पा क्रमांक एकमधील म्हणजे जी दुसरी सोडतमध्ये निवड झालेली आहे बालकांची पहिली प्रतीक्षा यादीमधील तर यांचे जी प्रवेश प्रक्रिया आहे पूर्ण करून जे तिसरी सोडत आहे हे जाहीर करण्याबाबत हे परिपत्रक या ठिकाणी आलेलं आहे तर सविस्तर अजून आपण पुढे जाणून घेऊयात व्हिडिओ फक्त तुम्ही पूर्ण बघा स्किप करू नका तुम्हाला सगळी माहिती या ठिकाणी व्यवस्थित करणार आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांनाही शेअर करा तर मित्रांनो जसं की या ठिकाणी जी दुसरी सोडत जाहीर केली गेली होती तर त्यांना तीस पाच दोन हजार तेवीसपासून तर एकोणीस सहा दोन हजार तेवीसपर्यंत या ठिकाणी प्रवेशासाठी कालावधी देण्यात आला होता म्हणजेच कागदपत्रे पडताळणी करून शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करण्याची कालावधी या ठिकाणी एकोणास जूनपर्यंत दुसरी सोडतमध्ये निवड झालेल्या बालकांना देण्यात आला होता परंतु त्यानंतर आता जे आहे तिसरी सोडत कधी जाहीर होणार आहे तर याचीसुद्धा आपण डिटेल बघणारच आहोत परंतु या ठिकाणी बघा हे परिपत्रकामध्ये सांगण्यात आलेल्या आहे गट अधिकारी यांनी प्रत्यक्ष यादी क्रमांक टप्पक एक मधील पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश व्हेरीफाय आणि ॲडमिट करण्याची कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी म्हणजेच प्रत्यक्षाआधी टप्पा क्रमांक एक म्हणजेच काय की जी दुसरी सोडत जाहीर झालेली आहे जे दुसरे राऊंड जे आहेत ते डिक्लेअर झालेले आहे यांची प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर, लवकर पूर्ण करावी असे आवाहन या ठिकाणी गट अधिकारी यांनी केलेले आहे आणि त्यानंतर टप तप... प्रतीक्षा यादी टप्पा क्रमांक दोन मधील बालकांचे अनुक्रमे प्रवेश देण्याबाबतची कार्यवाही सुरुवात करायची असल्याने प्रतीक्षा यादी टप्पा क्रमांक एक मधील प्रवेशपात्र बालकांशी संपर्क साधूनही प्रवेशासाठी आलेले नाहीत अशा बालकांना दिनांक बावीस सहा दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत नॉट अप्रोच करून रिमेनिंग झिरो करण्यात यावे म्हणजे या ठिकाणी जे दुसरी सोडतमध्ये निवड झालेले बालक आहे यांना एकोणवीस जूनपर्यंत या ठिकाणी प्रवेश निश्चित करण्यात होते परंतु एकोणीस जूनपर्यंत तुम्ही जर करू शकला नसाल तर त्यानंतर तुम्हाला शाळेतून किंवा पंचायत समिती या ठिकाणहून पडताळणी समितीकडून कॉल वगैरे आलेला असेल आणि तरीसुद्धा तुम्ही गेला नसाल तर या ठिकाणी तुमचा प्रवेश जे बावी आहे बावीस सहा दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी जे आहे ऑनलाईन त्या ठिकाणी नॉट अप्रोच करण्यात येणार आहे आणि मित्रांनो जर तुमच्या बालकांची निवड झाली असेल दुसऱ्या प्र दुसऱ्या निवड यादीमध्ये आणि तुम्ही जर आता बावीस तारखेपर्यंत जर डॉक्युमेंट व्हेरीफाय केली नसेल शाळेत जाऊन प्रवेश निश्चित केला नसेल तर ऑनलाईन या ठिकाणी पडताळणी समिती जी आहे तर तुमच्या बालकाचे नाव नावासमोर जे आहे नॉट अप्रोच म्हणून सिलेक्ट करणार आहे आणि एकदा नॉट अप्रोच केलं की त्यानंतर तुम्ही कधीही त्या ठिकाणी गेला तर तुमचं ऑनलाईन प्रवेश होणार नाही निवड होऊन सुद्धा तुम्हाला प्रवेश घेता येणार नाही म्हणून आज शेवटची तारीख आहे बावीस सहा दोन हजार तेवीसपर्यंतच तुम्ही या ठिकाणी कागदपत्रे पडताळणी करून प्रवेश निश्चित करू शकत आहात यानंतर तुमचं निवड झालेली असून सुद्धा तुम्ही नंतर प्रवेश करू शकणार नाहीत म्हणून ज्यांचेसुद्धा बाकी असेल आज शेवटची लास्ट डेट आहे तुम्ही जाऊन प्रवेश निश्चित करू शकता यानंतर जे आहेत तिसरी यादी जी आहे या ठिकाणी बघू शकता खाली दिले आहे की प्रतीक्षा यादी टप्पा क्रमांक एकमधील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायस काही तांत्रिक अडचण असेल तर त्याबाबत एन आय सी संपर्क साधावा आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता तिसरी सोडत जे आहेत म्हणजे या ठिकाणी म्हटलेले आहे की प्रतीक्षा यादी टप्पा क्रमांक दोनमधील बालकांना प्रवेश घेण्याबाबतची प्रक्रिया सुरू करवायची असल्याने रिमेनिंग झिरो करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी म्हणजे या ठिकाणी ज्या तिसरी सोडत जी आहे ती लवकर जाहीर करण्यात येणार आहे म्हणून दुसरी सोडतमध्ये निवड झालेल्या बालकांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून लगेचच या ठिकाणी तिसरी सोडत जी आहे तर ती जाहीर करण्यात येणार आहे तर ती जवळजवळ या ठिकाणी बावीस तारखेपर्यंत सर्व बालकांचे प्रवेश प्रक्रिया कम्प्लीट होणार आहे आणि त्यानंतर तेवीस ते पंचवीस जूनपर्यंत लगेचच तिसरी सोडत या ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे अशी शक्यता या ठिकाणी शिक्षण विभागाने सांगितलेले आहे जशी ही ऑफिशियल अपडेट आली तशीही मी तुम्हाला लगेच अपडेट देणारच आहे चॅनलशी तुम्ही फक्त कनेक्ट राहा सर्व माहिती तुम्हाला वेळोवेळी भेटत राहणार आहे सो आय होप की संपूर्ण माहिती तुम्हाला आता कळाली असेल अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता चल मग भेटू पण असेच अपडेटसोबत नवीन व्हिडिओ द्या धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र